नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. नवी मुंबई येथील वाशी एपीएमसी मार्केटला रोहित पवार यांनी आज सकाळी 4 वाजता भेट दिली. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीदरम्यान रोहित यांनी मार्केटमधील व्यापारी व माथाडी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी रोहित पवार यांनी विरोधकांवर खोचक टीका केली असून महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या होत असलेल्या ईडी चौकशीबद्दल रोहित पवार म्हणाले की उद्या मलाही ईडी नोटीस पाठवेल. ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चौकशीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. तसंच शेतकरी वर्गाच्या संरक्षणासाठी एपीएमसी मार्केटची गरज असल्याचं रोहित पवार यांनी नमूद केलं. सोबतच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत भाजपची भूमिका हुकुमशाहीची असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारने राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे पण राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल अशी ग्वाही रोहित पवार यांनी दिली. यावेळी आमदार देवेंद्रजी भुयार, सभापती अशोकजी डक, तेजस शिंदे, ऋषिकेश शिंदे तसंच बाजार समितीचे आणि पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वादळवारा न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.